माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंदोरीकर महाराजांची संगमनेर तालुक्यातील ओझर निवासस्थानी जात भेट घेतली आणि पाठिंबा दिला। इंदोरीकर महाराजांसमवेत काही काळ चर्चा देखील झाली आणि यावर आता वकील रंजना गवांदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। लोकप्रतिनिधी कायदा मोडणाऱ्याच्या बाजूने आहेत का असा सवाल गवांदे यांनी थेट लोकप्रतिनिधींनाच केला आहे। लोकप्रतिनिधी हे इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांची भेट घेऊन समर्थन देत आहेत, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आहेत। याच्या मागचा हेतू हा फिर्यादीवर दबाव आणण्याचा तर नाही ना असा सवाल देखील गवांदे यांनी उपस्थित केलाय। न्याय यंत्रणा कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे। निवृत्ती काशीनाथ इंदोरीकर यांनी पीसीपीएनडीटी ऍक्टचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्या विरोधात संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झालेला आहे आणि ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना अनेक राजकीय पुढारी त्यांच्या स्वहित डोळ्यासमोर ठेवून त्यांची भेट घेत आहेत आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत आणि केवळ पाठिंबा व्यक्त करून थांबत नाही तर सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा असंही वक्तव्य केलं जात आहे। खरं तर म्हणजे ही जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ह्या यंत्रणेवर किंवा फिर्यादीवर अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा तर हा प्रयत्न नाही ना। अशा पद्धतीने कुठल्याही दबावाला न्याय यंत्रणा बळी पडत नाही, बळी पडणार नाही। परंतु या राजकीय पुढाऱ्यांना मी एकच गोष्ट विचारू इच्छिते की हा जो कायदा आहे राज्यघटनेच्या बरहुकूम कायदे तयार झालेले आहे आणि ह्या कायद्यानुसार आपला देश चालतो, ह्या कायद्याच्या आणि राज्यघटनेचा आधार घेऊनच तुम्ही पद प्राप्त केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांच्या बाजूने आहात, कायद्याच्या बाजूने आहात की कायदा डावलणाऱ्यांच्या, कायदा मोडणाऱ्यांच्या बाजूने आहात। न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एसना मीडिया, संगमनेर।